नमस्कार आणि परत एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि तब्बल 2 महिन्यांनी मी हा ब्लॉग करते आहे. तर मी का ब्लॉग टाकला नाही 2 महिने, एवढं गॅप का घेतला ते तुम्हाला मी नंतर सांगेनच. पण मी आज आली आहे एका प्लेसवर, ते आमच्या केळव्याच्या जवळच आहे आणि त्या प्लेसचं नाव आहे स्टेट बाय लेक. आणि खूप सुंदर प्लेस आहे, इथे मस्त लेक पण आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत बोटिंग करायला. आम्ही ॲक्च्युली आलो होतो काल, पण काल माझी तब्येत अजून खराब झाली होती. रात्री इथे खूप थंडी होती त्यामुळे मी नाही शूट केलं. तर आज मॉर्निंग आहे आणि आम्ही आता निघणार पण आहे थोड्या वेळातच. तर इथे जेवण पण आम्ही आता करणार आहे, जातो आम्ही जेवायला. तर तोपर्यंत मी तुम्हाला आता आमचा जो रूम आहे, हा रूम आमचा कपल रूम. इथं खूप सारे एवढे रूम आहेत, 5 आहेत ना, टोटल 5 रूम आहेत. आणि आम्ही राहिलो होतो डॉर्मेटरीमध्ये टोटल 7 जण. असंच अचानकच प्लॅन झाला, आम्ही जाणार होतो टेंटमध्ये राहायला दोघंच जण. पण ते पण आमचं काही सक्सेस नाही झालं, कारण की तुम्हाला माहिती आहे 24-25 क्रिसमस असल्यामुळे सर्व फुल होतं. इवन 31st पण फुलच आहे, पण आम्हाला हे अचानक माझ्या नवऱ्याने शोधून काढलं कुठून तरी नेटवरून. तर हे बघा, हे असे रूम्स आहेत इथे बाहेरून आणि ते खूप खूप छान वाटतं. असंच एक प्लेस आहे, पण त्या प्लेसवर आम्ही गेलो होतो, पण तेव्हा मी ब्लॉगिंग नव्हती करत. त्या प्लेसचं नाव आहे फिशरमॅन विलेज. आणि हे ना जस्ट स्टार्टिंग आहे, त्यामुळे थोडंसं कन्स्ट्रक्ट ते करतात, अजून स्विमिंग पूल वगैरे पण कन्स्ट्रक्ट करतात. तर इथे एक रूम कपल्स, एक का दोन रूम कपल्ससाठी आहेत, बाकी डॉर्मेटरी आहे. आणि सांगायचं झालं तर काल आम्ही जे रात्री आलो 6 वाजता, तर जेव्हा आम्हाला बार्बेक्यू आणि जे स्टार्टेड होतं ना ते छान होतं, पण जे रात्रीचं जेवण होतं ना ते व्हेज आणि नॉनव्हेज आम्हाला दोघं म्हणजे नाही आवडलं बिलकुल पण. आणि आतासुद्धा सकाळी मिसळपाव आणि भुर्जी होती, ते छान होतं. पण आता जेवण कसं असेल ते माहीत नाही. तर चला मी आता ज्या माझी बडबड थांबवते आणि पहिले तुम्हाला रूम दाखवून घेते. तर आता मी तुम्हाला रूम दाखवते. हा आहे डॉर्मेटरी रूम, ह्याच्यामध्ये आम्ही आता 7 जण राहिलो आहे. आणि अजून एक्स्ट्रा समजा तुम्हाला लोक असतील तर ते लोक गादी पण देतात. हे हा एक मोठा बेडरूम मिळतो, एसी असते, टीव्ही असते आणि फॅन तर आहे. आणि प्लस इथे आहे वॉर्डरोब, इथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. आणि हे आहे मस्त गॅलरी, खूप मस्त वाटते इथे. रात्रीचं तर आम्हाला खूप मस्त वाटत, आम्ही इथेच टाइम स्पेंड केला. आणि खूप थंडी पण असते इथे, छान वाटतं. इथे फोटोशूट पण तुम्ही करू शकता. आता नंतर आम्ही बोटिंगला जाणार आहे, ते तुम्हाला नंतर बघायला मिळेल. आणि मला सर्वात जास्त इकडचं आवडलं ते टॉयलेट, कारण की जसं आपण कोकण रेल्वेमध्ये प्रवास करतो ना, म्हणजे बाकीच्या रेल्वेमध्ये पण कोकण रेल्वेमध्ये आम्ही जेव्हा गावी जातो ना तर सेम तसंच आहे हे बघा. पण खूप क्लीन आहे, इंग्लिश टॉयलेट आहे, प्लस बेसिन आहे. आणि हे आहे बाथरूम छोटंसं. इकडचं गरम पाणी जे आहे ना ते सोलार नाहीत. आणि असं खूप छान प्रकारे हा हे जे रिसॉर्ट आहे आणि मेन म्हणजे हे बांधलेलं आहे कंटेनरमध्ये, तर अशा प्रकारे हे होतं. आणि ह्याचा जो रेट आहे तो पर पर्सन 1800 रुपये. त्यामध्ये तुम्हाला 2 टायमाचा नाश्ता, 2 टायमाचं जेवण आणि असं बार्बेक्यू वगैरे स्टार्टर्ड वगैरे ते सुद्धा मिळतं. आणि ह्याचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन आणि स्क्रीनवर पण देईन. तर चला आता मी जातो आम्ही जेवायला आणि जेवून नंतर बोटिंग करणार आहे. तर आता आम्ही चाललो आहोत जेवायला. तर जेवायला तर त्यांनी सांगितलं आहे की चिकन आहे आणि व्हेजमध्ये पण भाज्या आहेत, तर बघूया कसं लागतं. आणि हे रूम्स ह्या साईडून असे दिसतात, खाली पाणी. तर आता जेवून झाल्यावर आम्ही इथे आहे बोटिंगची फॅसिलिटी आहे. स्विमिंग पूल तर अजून कन्स्ट्रक्ट नाही झालं आहे, ते बोलले 31st होणार आहे रेडी. तर तुम्हाला मला 2 महिन्याने बघून पकड आहे, तर तुम्हाला मला 2 महिन्याने बघून कसं वाटतं आहे. आणि मला काय झालं होतं तर मी तर मी 2 महिने ब्लॉग का करत नव्हती,
तर जो लास्ट व्लॉग होता ना माझा हा दिवाळीचा होता आणि त्यानंतर मी खूप आजारी पडली. खूप म्हणजे माझी बॉडी हीटिंग वगैरे खूप प्रॉब्लेम्स यायला लागले मला. मग मी शेवटी चेकअप केलं. डॉक्टरने मला सजेस्ट केलं की एकदा प्रेग्नेन्सी चेकअप कर, कारण की तुला पिरियड्स पण वगैरे असे प्रॉब्लेम्स येत आहेत. तर मी चेक केला आणि पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि त्यानंतर मला जो काय त्रास झाला म्हणजे कंटिन्यू उलट्या, ताप हे सर्व चालू होतं. तर आता माझी थोडीशी तब्येत ठीक आहे, म्हणजे 80% तब्येत ठीक आहे. त्यामुळे मी ब्लॉग करते आणि ह्याच्या पुढे सुद्धा आता ब्लॉग येत राहतील. आणि ॲक्च्युअली मी व्हिडिओसुद्धा करत नव्हती, पण त्या दरम्यान माझे 7000 सबस्क्रायबरसुद्धा पूर्ण झाले. आणि असाच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. तर आता मला पण माझी थोडी खूप काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे मला बाहेर पण नाही पडता येणार, म्हणजे असं सारखं बाहेरचे प्लेस मला नाही दाखवता येणार. आता मी आलो आहोत जेवायला. व्हेजमध्ये आहे लालमाठ आणि गाजरची भाजी आणि शिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स भाजी आणि आहे मस्त भाकऱ्या दिल्यात त्यांनी. मी तुम्हाला ताट दाखवते, तोपर्यंत मी माझं वाढून घेते. आणि डाळ भात आहे. आणि आता नॉनव्हेजमध्ये त्यांनी काय दिलं ते दाखव. ऐक थांबा थांबा, सांग तूच काय नॉनव्हेजमध्ये. हे काय सुकं चिकन आहे, डाळ, चिकन, पुरी, पुरी भात आणि स्पेशली त्यांची डिश आहे. काय बोलता त्याला, कोळंबी आंबा. कोळंबी आंबा माझ्या का तू हे. नाही मी हे टेस्ट नाही केलंय अजून. ओके. आणि कालचं जेवण कसं होतं? कालचं व्हेज जेवण मला नाही आवडलं इतकं. नॉनव्हेज पण नाही आवडलं. तू नाही खाल्लंस ना नॉनव्हेज. आता आम्ही जेवून घेतो आणि जेवण झाल्यावर करणार आहे बोटिंग. मग मी तुम्हाला नंतरच भेटते. आम्ही बसलोय आता बोट मध्ये. हे लोक आता येत आहे. फर्स्ट वी आली कारण की मला जमत नव्हतं. कस येणार मग तेच तर खूप भीती वाटते. आणि मला आता थोडं खूप सांभाळायला आहे, सांभाळावं लागतं म्हणून. मस्त असं पाणी आहे बघा. ही पण एक बोट आहे. ह्या बोट मध्ये बाकीचे लोक बसणार आणि आम्ही ह्या बोट मध्ये 4 जण बसतोय. ब्ल्यू कलर हा एवढा मस्त लेक आहे. आमची बोट चालू झाली आहे आणि आम्ही दोघी जणही पुढे बसलोय आणि जे पेंडल मारते मागे बसलोय. वा खूप मजा येते. थोडं फास्ट चालव का. थोडं फर्स्ट आहे ना, मग थोडस ट्रायल घेतो. स्लो स्लो चालव. मजा नाही येते पण. आणि ऊन पण आहे, आता थोडा वेळात ऊन लागेल. पण कदाचित छप्पर मुळे मला ऊन नाही लागत, मध्ये मध्येच लागते. इकडून रूम्स दाखवते. हे बघ, ए रूम्स येते सर, थोडं सिनेमॅटिक पण घ्यायचं. सोडून नको एवढ्या लवकर कसं काय दमलास? चालव लवकर. अरे दमलो नाही आपण, असं पाण्यात काय फिरत बसणार का? ते तुम्ही फिरवलं तरच फिरणार ना बोट, नाही तर नाही फिरणार. म्हणजे असं थोडस पाण्यात शांत वाट बसायला. हा मग आपला रूम दाखव. हा आहे आमचा रूम, लास्ट वाला. आणि ऍक्च्युली त्याच्यावरून जेव्हा आपण चालतो ना तेव्हा थोडं हळू चालावं लागतं. जोरात ऊन लागतं एकदम जोर. हा आता तुम्ही नको तिथे येऊन थांबलाय. आता इथे ना स्विमिंग पूलचं पण काम चालू आहे.
तर ते मी तुम्हाला दाखवते. आणि हे स्विमिंग पूल थोड्याच दिवसात रेडी होणार आहे. आणि त्याचप्रमाणे इथे टेंट पण येणार आहेत नेक्स्ट टाईमपासून. तर ते काका आम्हाला बोलले आहेत की तुम्ही नंतर पण आलात तर तुम्हाला अजून डिस्काउंट करून देणार आहे. आता एक मिनिट तुम्हाला दाखवते. आणि इथे ना हे बघा असं काम चालू आहे, आम्हाला थोडंसं स्लोमध्ये चालावं लागतं. तिथे छोटा असणार आहे का? तिथे छोटा असणार आहे, इथे मोठा स्विमिंग पूल आहे. इथे काम हां सिमेंट आहे. ओके, नाही लावू शकत, जस्ट आत्ताच त्यांनी लावलं. हां आणि हे हा जो एरिया आहे ना इथे, हे बघ ह्या साईड पण तिथे झाडं लावली आहेत. तिथे कसं करतील ते ह्या साईडला का? इथे मस्त आंब्याचे केळीचे वगैरे बाग आहे. आणि ह्या साईडला ते लोक टेंटचं फॅसिलिटी नेक्स्ट टाईमपासून प्रोव्हाइड करणार आहे. आणि तसंच इथे पार्किंग आहे, त्या साईडला पण पार्किंग आहे. पार्किंगचं काही टेन्शन नाही. आणि इथे आहे डायनिंग एरिया, जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा त्या साईडला सुद्धा बसायला आहे. म्हणजे लेकच्या बाजूला तुम्ही जाऊ शकता बरोबर. आणि इथून आतमध्ये जातो तेव्हा रिसॉर्ट चालू होतं. तर आता आम्ही जात आहोत केळवा बीचला. कारण की इथून केळवा बीच किती लांब आहे? 4 किलोमीटर. फक्त 4 किलोमीटरवर आहे. आणि आमच्याकडे अजून थोडा टाईम आहे, त्यामुळे मग आम्ही आताच केळवा बीचला जातो. थोडा वेळ थांबतो आणि मग नंतर तिकडून जाणार आहे घरी. तर आता आम्ही फक्त 5 मिनिटात आलो आहोत केळवा बीचला. आणि त्या पार्किंगसाठी पण खूप जागा आहे. आणि कुठलं मंदिर आहे माहीत नाही, पण एक मंदिर आहे, मंदिराच्या थोडंसं पुढे. आणि आज रविवार आहे तर खूप गर्दी आणि मेन म्हणजे आज क्रिसमस आहे, त्यामुळे खूप लहान लहान मुलं पण आली आहे. मी आता इथून घेतलं आहे मंदिराच्या बाजूला, मस्त बोर आहे. आम्ही शाळेमध्ये खायचो आणि इथे चिंच वगैरे पण आहे. आणि हे मी फक्त घेतलं आहे 10 रुपये. फर्स्ट टाइम मी बघते की बीचवर जाण्यासाठी हे लोक एंट्री फी घेतात. कधीपासून चालू आहे? पहिल्यापासून की आत्तापासून चालू झालं असेल? आत्तापासून चालू झालं. रेट दिला आहे एंट्री फीचा 5 रुपये, 10 रुपये. इथे मस्त असं सुंदर मार्केट आहे, म्हणजे खायच्या पण गोष्टी आहेत, लहान मुलांसाठी खेळणी पण आहे. आणि थोडेफार असे असं खायचं पण आहे, म्हणजे जसं वडापाव वगैरे असताना चेअर टाकून बसतो त्याप्रमाणे. आणि समोरच बीच आहे. आता मी आलो केळवा बीचला आणि इथे खूप प्रमाणात गर्दी पण आहे. आणि इथे स्पोर्ट्स राईड्स पण आहे. आणि जास्त करून लहान मुलं पण दिसतात. तिथे घोडागाडीच आहे आणि इथे रेट्स जे आहे ते विचारावं लागेल ना. ठीक आहे, साधारण 50-100च रेट असेल. थोडंसं आम्ही पुढे जातो पाण्यामध्ये. ₹100 आहे. आणि उंटाचं काय माहिती का? नाही बसू शकत. आता मी पुढे जाऊन उंटाचं वगैरे प्राइस विचारते. कदाचित उंटाचं 50 रुपये असू शकतं, पण आम्ही जेव्हा उत्तरला गेलो होतो ना तेव्हा जे काही घोडा चालवलं होता तेव्हा तिथे 100 रुपये घेतलं होतं. आणि वसईला त्या घोड्याचा रेट हा 50 रुपये होता, पण आता इथे किती येते बघ. ते 100 रुपये आणि 5-6 जण बसू शकतात, त्याचे 150 रुपये रेट. चला जाऊया अशा प्रकारे माझ्या नवऱ्याची इच्छा होती की मी सर्व रेट्स विचारावे. तर आता मी माझा व्हिडिओ
मध्ये आणि आम्ही आता निघतो आहे घरी आणि इथून आम्हाला घरी जायला 2 तास लागणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आणि माझी न्यूज सुद्धा कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. तर असेच व्हिडिओ पुढे येत राहतील आणि असं तुम्हाला चॅनलला सपोर्ट करत राहा आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बाय. माझा लूक चांगला दिसतोय का? सो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र कन्या बसली आहे. तिचा आज मूड वाटत नाही आहे ब्लॉगिंग करण्याचा आणि आम्ही जात होतो आमची गाडी बिघडली आहे, टायर पंक्चर झालं आहे. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज महाराष्ट्र कन्या हे करत नाही, काय म्हणतात, ब्लॉग बनवत नाही, तर आज मी बनवणार आहे. मी की आम्ही? आम्ही बनवणार आहे आज. कम ऑन, महाराष्ट्र कन्याला सपोर्ट सपोर्ट फुल सपोर्ट. हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना आणि हा माझा वेडा मित्र सूरज. आम्ही आज आलो आहोत, म्हणजे चाललो आहोत केळव्यात आलो आणि म्हणजे सफाळ्यामध्ये.